प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने लाउडस्पीकर को लेकर प्रतिक्रिया देते हुए बोले कि हनुमान चालीसा का पाठ करने के बाद धार्मिक प्रदर्शन करना उचित नहीं है, जबकि भाजपा धार्मिक दरार पैदा कर रही है और भाजपा धार्मिक दरार पैदा कर देश को बर्बाद कर रही है। लाउडस्पीकर लगाकर हनुमान चालीसा पढ़ने से धार्मिक लड़ाइयां हो रही है, जो कि भाजपा द्वारा किया जा रहा है। अगर लाउडस्पीकर लगाना है तो महंगाई के खिलाफ लगाओ, ऐसा मत नाना पटोले ने पत्रकारों के समक्ष किया। धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपने जो प्लॅनिंगली जो प्लॅन बनवलेला आहे त्याचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं। भोंगा वाजवायचा असेल तर महागाईच्या विरोधात वाजवा, भोंगा वाजवायचा असेल तर बेरोजगारीच्या विरोधातला वाजवा, भोंगा वाजवायचा असेल तर गरिबी आणि शेतकऱ्यांच्या बद्दलचा वाजवा, पण धार्मिक तेढ निर्माण करून ज्या पद्धतीनं देशाला बर्बादीकडे नेण्याचा जो संकल्प भारतीय जनता पार्टीने केला, त्यांच्या सहकार्याने केला, हा निश्चितपणे द्वेषदायक आहे। आज हनुमान चालीसा आहे, आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं निश्चितपणे कार्यक्रम होणं काही चुकीचं आहे असं आमचं म्हणणं नाही, पण एक दिवस हनुमान चालीसा वाजून आणि त्या पद्धतीचं प्रदर्शन धार्मिक बाजारीकरण करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे निश्चितपणे लांछनास्पद आहे। मी पण हिंदू आहे, मी पण रोज हनुमान चालीसा वाचतो, पण त्याचं प्रदर्शन करायचं काम आम्ही करत नाही। आखरी आम्हाला आमच्या संविधानाने जे काही आम्हाला ज्या व्यवस्था निर्माण करून दिलेल्या आहेत त्या व्यवस्थेच्या प्रमाणे हा देश चालावा आणि हा देश तेव्हाच पुढं होईल। मोहन भागवतजींनी सांगितलं की अखंड भारत कोणता करायचा आहे त्यांचं, आखरी अखंड भारत ठेवायचा असेल तर निश्चितपणे धार्मिक तेढ निर्माण झालं नाही पाहिजे याची काळजी पण त्यांनी केली पाहिजे आणि जे केंद्र सरकारचं जे फेल्युअर आहे बेरोजगारी महागाई याच्यावरही त्यांनी बोलावं अशी आमची त्यांना विनंती। सर, मनसेकडून हनुमान चालीसा पठन होत आहे तर शिवसेनाही तिकडे महाआरती करत आहे मुंबईत, तर कुठेतरी एक बघा ते प्रत्येकाला आज हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे, प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने करावं, त्याला कोणाचा विरोध आणि त्याला जाहिरातबाजी करायची गरज काय। अखरी आम्ही पण हिंदू आहे, आम्ही दरवर्षी हे सगळे कार्यक्रम भगवान श्रीराम नवमी असेल, हनुमान जयंती असेल, सगळे दुर्गा उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, आम्ही साजरे करतो ना, पण याचं असं बाजारीकरण करण्याची जी प्रथा जी सुरू झालेली अलीकडे काळात हे धर्माचा ह्रास करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे, हे चुकीचं आहे। सर, कोल्हापूरची सीट काँग्रेसने करत